मला जे आता ताईंनी सांगितले तीन कायदेविषयक, तर त्या तीन कायदेविषयक सुद्धा थोडस मला असं वाटतं, तर त्याच्यामध्ये जे अंतर्गत आपण जर बारकाईने तपासून पाहिलं तर त्याच्यामध्ये साठवणुकीची जी बाजू आहे तर ती आपल्या शेतकऱ्याला साठवणूकपणा करता येईल का? आज आपण लोकांचं कर्ज काढून शेतात पिकवतोय आणि ते पिकवताना आपल्याला किती त्रास होतोय, आपल्याला किती शेतात वाईट परिणाम होतोय, किती संकटांना तोंड द्यावं लागतंय हे त्यांना दिल्लीपासून कळत नाही. ते पण एका शेतकऱ्यांच्या जीवावर घातात. लॉकडाऊनच्या काळामध्ये आज आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी तुम्ही बंगल्यांमध्ये माडीवरून खाली आला नाही, मास्क घालून घरात बसला, पण आम्ही आज गुन्हा तानाच सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणी दिलंय, शेती केली, भाजी पिकवली, आणखी भाजी नेताना सुद्धा तो सुद्धा अधिकारणा शेतकऱ्याचं डॉक्टर म्हणतो की यांची नाही का तर माणसासाठी येते आहे माल उभा दिला नाही पण तुम्ही खाणार काय हा एक प्रश्न बघा. आणि तिथंपासून जे कायदे करतात शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतात तर त्या तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्याचं मत आजमावून द्या आणि मग तिची मार्ग करा. सकाळपासून पाठे महिला 4 वाजल्यापासून उठती तर रात्रीची 10 वाजेपर्यंत ते झुलत असती आणि शेतीमध्ये पाणी देताना सुद्धा शेतकऱ्याला लाईट नाही आहे पण कारखानदारांना 24 तास लाईट आहे. ही कुठली पद्धत? आम्हाला फक्त 8 तास लाईट, ती पण संध्याकाळी या 3 दिवस संध्याकाळी आणि 3 दिवस सकाळी, आठवड्यातून 7 दिवस लाईट असं का? हे कोणासाठी आणि कोणाच्या जीवावर जगताय? कोणाच्या जीवावर एवढा डॉलारा माजलाय? एका शेतकऱ्याच्या जीवावर. बरोबर, शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर तुम्ही काय खाणार आहे? आज आम्ही जर काम नाही केलं, धान्य पिकवलं नाही तर तुम्ही काय दगड किंवा माती खाणार आहे का? समुद्रातलं पाणी पिणार आहे का? त्याच्यावर जगणार आहे का? हा प्रश्न. दुसरी गोष्ट अशी आहे, जे विधेयक करताय ती पूर्ण चुकीची आहे. साठवणूक कोण करणार? मोठा व्यापारी. आज 23 कंपन्या गव्हर्नमेंटच्या ह्या 5 वर्षात सरकारने विकून टाकल्यात, त्या तुम्हा आम्हाला आहे का त्याचा तप्पा? नाही. आणि त्याचा झळ कुणाला बसती? तर शेवटच्या तळागाळातल्या शेतकऱ्याला. आम्ही लॉकडाऊनमध्ये सुद्धा वीज बिलं भरली, नको थकायला, नको आपल्याकडे शील लागायला, नको आपल्यावर एकदम बोजा यायला, म्हणून आम्ही पार आमच्या मुलाबाळांनी येऊन त्या मोबाईलवरून बिलं भरली. तरी आज रोजी 8 महिन्याची 8 ते 10 हजार बिलं आम्हाला भरायला आली. ज्यावेळेस कमी करायला गेलो त्यावेळेस कमी होत नाही, ही भरा मग रिगुरेल येतील. हा कायदा आणला कुठून आणि कोणासाठी हा विचार करा. कारखानदार आमच्या भागात धरणं बांधायची, आम्हाला घोड्याला पाणी दाखवा ह्या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याला पाणी उचलायला आदर दिलाय, पण शहरात मात्र कारखान्यांना 24 तास पाणी. हा कुठला लिहा? हा कुठली पद्धत? ज्या लोकांची जमीन जुमला गेला त्यांना आजही रोजी पुनर्वसन नाही आहे हे काय डोळे दाखवून बसलेत का तुम्ही? कशाला एवढा माड्या मागल्या आणि वरच्या अधिकारावर बसलात? सांगली आपलं भलं करणार आहे त्याच्यासाठी आपण आज आपला आवाज उठवणं, आपल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी मांडणं हे आपलं कर्तव्य. दुसरी गोष्ट, शेतकरी सुरक्षा कायदा. काय शेतकऱ्याची सुरक्षा करता? दाखवता गांजळांनी आता पुंगी. ही कुठली पद्धत? हा, विमे करायचे, विम्याच्या नावाखाली पैसे घ्यायचे शेतकऱ्यांचे. ज्यावेळेस खरोखर नुकसानी होतात त्यावेळेस मात्र अधिकारी आज नाही मला वेळ, उद्या नाही मला वेळ, आज माझी इकडे तुटी, आज माझी तिकडे तुटी, त्याचा पंचनामा झाला. आज आपण पाहत होतो वर्गामध्ये जे शेतकरी आत्महत्या करीत होते त्याचं एकमेव कारण आता येत्या 5 वर्षामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याला सुद्धा ती जळवत यायला लागली. आज आपली शेती ही भांडवलशाही झालेली आहे, शेतीत आपल्याला परवडत नाही. आपल्या का माल आला का बाजारभाव घसरला, बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी आतूनच त्यांची मागणी खतं घ्यायची, त्यांची मागणी औषधं घ्यायची, त्यांची मागणी बियाणं घ्यायचं, तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पुढं हाताळा दिला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, विमा तर नाहीच भेटत पण जो खर्च झाला आहे तो सुद्धा रिटर्न भेटत नाही हो. ज्यावेळेस 1975-77 काळामध्ये किंवा 85 च्या दरम्यामध्ये युरियाची गोंद 50 रुपयाला खाली आली. सुरुवात ही 25 रुपये 25 ची 50 झाली, आज 30 गोंद 600-700 रुपयाची वगैरे. जसं एका दृष्टीनं दारुड्याला व्यसन लागतं, त्याच्या इंद्रियांना वळण लागतं, त्या पद्धतीने त्याला जमत नाही, तसं आपल्या शेतीला यांनी हरित क्रांती करून थोड्या दिवसात संकरित बियाणं आणून जास्त उत्पन्न कसं करायचं ही जी सवय आपल्या शेतकऱ्यांना लावली आणि तोच आपण त्याच्यात भरडला गेलो आहे. आपल्याला पुन्हा परत आपली सेंद्रिय शेतीकडे वळालो तरच आपली